शहाबाज या सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाला 3 एप्रिल 2016 रोजी 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित शत सावस्तरिक महोत्सव जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्ष चारुशीला घरत, संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ पाटील, मार्गदर्शक हरिभाऊ पाटील, उपाध्यक्ष मारुती बैकर, सचिव शशिकांत पाटील, खजिनदार डॉक्टर विष्णू मात्रे, अलिबाग तालुका भाजप सरचिटणीस परशुराम मात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त विविध विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, संगीत रजनी, काव्य मैफिलीची पर्वणी होती. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वाचनालयाची पाहणी केली आणि आपल्या भाषणात त्यांनी या वाचनालयास शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी शतरू तिरोस्करांनी जे लिहिलं ते लिहिलं तिरोस्करांच्या पुढच्या पिढ्या घडल्या, ज्या त्यांनी त्या ठिकाणी चुका कदाचित केल्या असतील. कारण शास्त्रज्ञांनी म्हणून ठेवलं ना की एक शास्त्रज्ञ मला माफ करा स्मरणशक्ती चांगली नाही, त्यांनी हजार प्रयोग केले, हजार प्रयोग चुकले, पण त्यांनी ते लिखाणबद्ध केले आणि लिखाणबद्ध करून पुढच्या पिढीला दिले. त्यांनी सांगितलं किमान माझ्या पुढच्या लोकांना हे हजार प्रयोग तरी पुन्हा करावे लागणार नाही, मी ते चुकलं ते सोडून बाकी पुढचे प्रयोग करा. ही शब्दांची जादू आहे, ही पुस्तकांची जादू आहे आणि ही शब्दांची पुस्तकांची जादू ओळखून लोकांच्या पुढे आणण्याचं आणि लोकांच्या पुढे सातत्यानं आणत राहणं, कुठलीही चळवळ जरी आपण तिचं वर्णन केलं तरी ती चळवळ चालवणं, एखादी संघटना चालवणं, तर त्याच्यामध्ये माणसं, माणसांचा समूह आला. प्रत्येक माणसाचं वेगवेगळं स्वभाव वैशिष्ट्य आहे, ते स्वभाव वैशिष्ट्य सांभाळत ती संस्था पुढे नेणं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आपण जे ध्येय ठरवलंय त्या ध्येयपूर्तीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करणं, हे मला वाटतं अगदी येरा गावाळ्याचं काम नव्हे इतकंच आपण त्याला म्हणू शकू. आज हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करताय. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मेह विद्यते, हे ध्येय वाक्य ठेवून आपलं वाचनालय पुढे चाललंय 100 वर्ष वाचनालयाला, 150 वर्ष शाळेला. आणि मला वाटतं की आपल्या ध्येयशक्तीला की अनंत आमची ध्येयशक्ती अनंत अशा किनारा तुला पांघरायला असं म्हटलंय कुसुमाग्रजांनी, तशा पद्धतीने आपली ही ध्येयशक्ती, आपली ही वाचनाची आसक्ती ही अशाच पद्धतीने दृढवत राहू, वाढत राहू. पुढच्या पिढीला तो वारसा या ठिकाणी, जे इंग्रजी भाषेमध्ये शब्द आणि कानावर जास्त पडतात, लिगसी असा शब्द आहे तो. लिगसी म्हणजे एक फार महान अशा पद्धतीचा तो वारसा, हा अशा वाचलेल्याचा वारसा ज्या गावातल्या मुलांना मिळतोय ती मुलं खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत. त्या युवा पिढीला, बाल पिढीला या निमित्तानं आमच्या शुभेच्छा कळवा, कारण आता त्या कार्यक्रमात गुण आहे, तर आमच्या शुभेच्छा कळवा अशी आपल्याला विनंती करतो. या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी आपण सर्वांनी मिळून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करत असताना, या वाचनालयाच्या पुढच्या वाटचालीमध्ये माझ्याकडून जे जे काही म्हणून या ठिकाणी सहकार्य होऊ शकेल ते सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे प्रयत्न करेन.